एक छान पोस्ट दोन दिवसांपूर्वी मला व्हॉट्सअपवर आली आहे अर्थात यावेळी पोस्टचे लेखक कोण आहे ते माहिती आहे म्हणजे ते एरवी अनामिक असतात आपण जेव्हा रेकॉर्ड करतो हे अनामिक नाही आहे यांचं नाव अनिल रेगे असं आहे आणि त्यांचा फोन नंबरही खाली दिला आहे मी पोस्ट फॉरवर्ड करेन आणि ऑडिओ करीन तेव्हा त्यांचा वैयक्तिक नंबरही तुम्हाला मिळेल तुम्ही त्यांना पोस्ट आवडल्याचं सांगू शकता त्या पोस्टचं हेडिंग असं आहे चहाचा कप आणि वादळ चहाचा कप आणि वादळ झाले बरेच दिवस या घटनेला माझा मित्र आणि त्याची पत्नी आमच्या घरी आले होते आमच्या घरी आले होते म्हणजे बसायला गप्पा मारायला माझी पत्नी आणि माझ्या मित्राची पत्नी दोघी गप्पा मारत होत्या उगाच फुकट वेळ जायला नको गप्पांच्यामध्ये वेळ जातो ना तेव्हा उगाच वेळ फुकट जाऊ नये म्हणून मी स्वयंपाकघरात गेलो पटकन कांदे पोहे केले चहा बनवला चहाचे कप आणि पो पोह्याच्या बशा ट्रेमध्ये ठेवून बाहेर आलो आणि त्या टिप हा सगळा सरंजाम मी मांडला माझ्या मित्राची बायको डोळे विस्फारून पाहत होती हे सब है आहे अनिलभाई म्हटलं तर अविश्वास म्हटलं तर तिच्या नवऱ्याला चिमटा अशा शैलीत तिनं ते वाक्य म्हटलं होतं कदाचित मी बायल्यासारखा स्वयंपाकघरात कामं करत बसतो याबद्दल मला टोमणे मारण्यासाठी सुद्धा असेल पण तिनं हा फास्ट बोलरसारखा स्टार्टसुद्धा घेतलाही असेल कदाचित जसे दा विन्सीच्या मोनालिसीच्या हास्याचे अनेक अर्थ असू शकतात जसे पाब्लो पिकासोच्या चित्रांचे अनेक अर्थ निघू शकतात तसे स्त्रियांच्या एका वाक्यातून अनेक अर्थ निघू शकतात अशा अर्थात विख्यात कवी किड्स अशा अर्थाचं वाक्य विख्यात कवी जॉन किड्स यानं कुठेतरी म्हटलेलं मला आठवलं जर या भाभीजी चाणक्य नीती वापरत असतील तर आपणही हा बॉम्सर सोडून न देता हुक मारावा असा मी विचार केला आणि म्हणालो अहो मी नोकरी करत असताना मुंबई बाहेर दोन तीन ठिकाणी एकटाच आणि दोन दोन तीन तीन वर्ष राहिलोय माझ्या ड्युटीचा वेळ म्हणजे माझ्या ड्युटीचा वेळा पाहता दुपारी सकाळी रात्री बाहेर खाण्याला जायच्या पेक्षा बाहेर जाऊन खायचं तेव्हा बाहेर खाण्यापेक्षा स्वतःच किचन सेवक बनणं मला सोयीस्कर होतं म्हणून मी स्वयंपाकाशी दोन हात सुरू केले मी पाच सहा प्रकारच्या भाज्या डाळ वरण आणखीन दोन तीन प्रकारच्या आमट्या रस्सा मासळीची आमटी चिकन ऑमलेट शिरा पोहे उपमा असे पोटापुरते प्रकार करू शकतो माझे हे कला कौशल्य स्वयंपाकातलं पाहून म्हणजे ऐकून तिनं आश्चर्यानं आ लावता होता आश्चर्यानं तो आ लावता की पोह्याचा चमचा तोंडात ढकलण्यासाठी आ असला होता याचा अंदाज मला काही येईना पण माझा मित्र मात्र अस्वस्थ होत चुळवुळत होता आता थोड्याच वेळात त्याच्या कर्तृत्वाचा जाहीर पंचनामा होईल तो जाहीर पंचनामा झाला तर पंचईत असे भाव त्याच्या चेहऱ्यावर घेत होते बरं भाभी चहा कसा झालाय साखर कमी नाही ना वाटत मी अगदी साळसूच प्रश्न केला અરે શું વાત કરી છે તમે અનિલભાઈ એટલી બઢિયા ચાય તો હું પણ નથી બનાવું શકે તમે તો એકદમ માસ્ટર છો એટલી શું તારીફ તમે કરું છું મારી એટલી લાયકી નથી અસ બોલાય જાણો તો પણ તે વાક્ય બરોબર કે નહીં એંકા એવું મી તો પ્રયત્ન સોડું દેલા પણ બઢિયા ચાયે નક્કી કયા પ્રકરણ याचा काही मला अंदाज येणार खरं तर साखर चहा पावडर ठेवले म्हणजे ठेचून ठेवलेलं आलं याचं प्रमाण व्यवस्थित असलं की चहा चांगला व्हायलाच पाहिजे पण इथेच तर ज्ञानमाची मेघ आहे हे प्रमाण नेहमीचं योग्य असेल असं नाही जसं नवरा आणि बायको नवऱ्याच्या बोलण्यामध्ये आले जास्त झाले तर तिखट होईल पावडर जास्त झाली नवऱ्याच्या बोलण्यात बरं का आलं जास्त झालं तर ते तिखट होईल पावडर जास्त झाली तर ते कडू वाटेल साखर जास्त झाली तर ते खरं वाटणार नाही आणि अगदी हाच नियम पत्नीच्या वागण्याला पण आहे समजा नवरा बाहेर जाताना त्यानं छानसा टी शर्ट घातला जीन्स घातली आणि डिओ अंगावर शिंपडला तर काय एवढ्या संध्याकाळी स्वारी कुठं चालली एवढी नटून थडून कोण खास व्यक्ती भेटणार आहे वाटतं कोणी खास व्यक्ती भेटणार आहे वाटतं हा प्रश्न तिथून येणारच नाही याची खात्री नाही म्हणजे चहात आलं आणि पावडर जास्त झाल्यासारखी वाटेल यावर नवरा जर म्हणाला अगं कुठं जाणार मी संध्याकाळी गार्डन वॉक घ्यायला चाललो आहे मी गार्डन वॉक नेहमीचा आणि कुठे धक मारणार यावर खाई त्याला खवकवते अशी आलेरूपी प्रतिक्रिया टेबल टेनिसच्या किलर शॉटसारखी आली की समजावं कि इथे चहा आपला बिघडलेला आहे हेच वाक्य बाहेर जाणाऱ्या पत्नीला उद्देशून नवऱ्याकडनं आलं की पावडर जास्त झाल्यासारखं तोंड कडू होत मुळात काय संसारातल्या या चहामध्ये संशयाचं आलं नाही घातलं तर उत्तम नीट आहे का संसारातल्या या चहात संशयाचं आलं संसारातल्या या चहात संशयाचं आलं नाही घातलं तरच उत्तम तसच वादाची पावडर शक्यतो नकोच चहा फिका झाला तरी तो पिता येतो पण वादाचा कडवटपणा रोज रोज यायला लागला की बहुतेक जण चहा पिणं सोडतात न पियेंगे चाय न कहेंगे शादी हाय हाय साधारणत हा संशय हा जो संशय असतो हा न्यून गंडातून इन्फरिटी कॉम्प्लेक्स त्यामधून येतो न्यूनगण्य माणसाला असुरक्षितेकडे असुरक्षितेकडे असुरक्षितता असते ना त्या असुरक्षिततेकडे खेचून येतो पत्नीनं एखाद्या माणसाबद्दल कौतुकाचे दोन शब्द काढले की असुरक्षित नवरे चहात आलं जास्त झाल्याप्रमाणे तिखट होतात अरे वा तो एवढा सर्व गुण संपन्न आहे काय मग झाला त्याला विचार मलाही शिकवेल का चार युक्तीच्या गोष्टी या खोचक वाक्यानं संसारातल्या चहाची चव बिघडते त्याचप्रमाणे नवराजर असं म्हणाला आमच्या ऑफिसातली ती अमुक मुलगी हाय अष्टभुजा देवीसारखी आहे गो घरी ब्रेकफास्ट स्वयंपाक संगीत करून पुन्हा ऑफिसात येते शिवाय कामामध्ये जबरदस्त इफिशियंट आहे परत घरी जाऊन मुलाचा अभ्यास घेते स्वयंपाक करते सर्व काही अप टू डेट वेळच्या वेळी सकाळचं जेवण रात्री नाही आणि सुट्टीच्या दिवशी खास गोड पदार्थ अगदी नॉनव्हेज तर काय अप्रतिम बनवते काय सांगू तुला कुठून एनर्जी एवढे आणतात देव जाणे हा डायलॉग म्हणजे जवळजवळ हायड्रोजन बॉम्ब म्हणजे चहात फक्त मुठभर आलं आणि पाव किलो साखर घातल्यावर जे होईल मुठभर आलं आणि पाव किलो साखर का घातल्यावर जे होईल त्याचं प्रात्यक्षिकच आहे हे कौतुक कितीही निर्हेतुकपणे आणि निरागसतेनं अस केलेलं असलं तरी त्यावर विश्वास ठेवणं बायकोला अशक्य होईल असं का मग विचारा ना तिला तुम्हाला रोज लंच डिनरचा डबा पाठवतील का ती तुम्हाला दररोज लंच डिनरचा डबा पाठवेल का विचारा ना म्हणजे माझ्या हातचा बेचव माझ्या हातचा बेचव स्वयंपाक तुम्हाला खावा लागणार नाही त्या सर्व गुणसंपन्न अष्टभुजेनं बनवलेलं जेवण जेवून तुमची कांती सुद्धा चमकदार होईल तुम्ही सुद्धा स्मार्ट दिसाल म्हणजे इथे सुद्धा चाहत फक्त आलं आणि पावडरच मिळेल संसारातला गोडवा का हरवतो हो जेव्हा दोन व्यक्ती शरीरानं एका छपराखाली राहतात पण मनानं कधीच एकत्र येत नाही तेव्हा एकमेकांच्या आयुष्यामध्ये जरुरीपेक्षा जास्त डोकावतात जरुरीपेक्षा असं जास्त डोकावले ना होतं का किंवा आपल्या जोडीदाराकडे दुर्लक्ष करून स्वतःच सर्व सत्ताधीश असल्याच्या माझामध्ये हम करेसो कायद्याच्या भ्रमात वावरल्यामुळं असं होत असेल किंवा आपल्याला आपल्या जोडीदाराला तिची किंवा त्याची हक्काची स्पेस न दिल्यामुळं हा संसार म्हणजे हा संसाराचा चहा जो आहे तो बिघडत असेल का या संसारात चहात म्हणजे संसाराच्या चहामध्ये संशय वाद कुरघोडी या घटकांचं प्रमाण वाढलं की तयार होते ती फक्त तिरस्काराची चव आणि मग फक्त एकच पर्याय होतो कडबट चहा चुपचाप तसाच पीत रहा नाहीतर मग चहा पिणं सोडून द्या व्यवहारातला खरा चहा बिघडला तर पुढच्या वेळी त्याचं प्रमाण लक्षपूर्वक व्यवस्थित करता येतं पण संसाराच्या चहाला हा पर्याय लागू पडत नाही एखाद्या संध्याकाळी नवऱ्याने एखाद्या संध्याकाळी नवऱ्याने बरं का बायकोला जवळ बसून तिचे हात हातात घेत जर म्हटलं अग किती राब राब राबतेस तू आपल्या या घरासाठी संसारासाठी तुला गाण्याची आवड होती पण या कामाच्या रगाड्यात तुझं गाणं सुटलं मला खूप अपराधासारखं वाटतं ग खरंच खूप अपराधासारखं वाटतं हे उद्या आपण दोघं नाटकाला जाऊया का शिवाजी मंदिरला आणि मस्तपैकी बाहेरच जीव गोमंतकमध्ये चालेल काय म्हणतेस बस त्या बायकोला हे पुरेसंजत तिला कृतकृत्य क्रुत झाल्यासारखं वाटतं कधीतरी एखादा अबोलीचा गजरा घेऊन जर आला आणि म्हणाला तुझ्या अबोली कांतीवर हा गजरा छान खुलून दिसेल बघ एवढं कौतुकच पुरेसं असतं आजचा संसाराचा चहा नॉर्मल असेल तरच नाहीतर या वाक्यावरही अरे बाप रे आज सूर्य कुठं उगवला आणि नाटक बाहेर जेवण बाहेर कोणाकरता काढली होती तिकीटं तिला शक्य का नाही काय येणं आणि अबोलीचा गजरा मग नॉटपेड पत्रासारखा परत आला का तुमच्या म्हणून माझ्या कपाळावर मारताय का तो अशी प्रतिक्रिया आली तर छान चहाऐवजी मूडभर आलं घातलेला चहा समोर आल्यासारखं वाटतं तसंच जर बायकोनं नवऱ्याला म्हटलं अहो हा लाल टी शर्ट आणि ब्लू जीन्स काय मस्त दिसतात तुम्हाला एकदम हँडसम दिसतात तुम्ही कधीतरी ऑफिसला का नाही घालत ऑफिसला जाताना का घालत हा ड्रे तर या वाक्यानं प्रत्यक्षात मुकरीसारखा वाटणारा तो नवरा तेवढ्यापुरतं तरी स्वतःला धर्मेंद्र समजू लागतो पण जर हा संसार चहा मुळातच कडवट तिखट असेल तर मात्र तुमच्या महिला मंडळातल्या कोणत्या मैत्रिणीचा नवरा लाल शर्ट आणि ब्ल्यू शिन्स घालतो आज अचानक तो डोळ्यासमोर आला का अशी खवचट प्रतिक्रिया त्या संशयी नवऱ्याकडून येऊ शकतील गोडी गुलाबीनं आनंदानं हसत खेळत संसार करायला काही चढून जावं लागत नाही म्हणजे हिमालयावर चढून जाण्या इतके फार कष्ट घ्यावे लागत नाही पण काही जणांना असं नाही लागतायत खरा जंगी वाद घातल्याशिवाय त्यांना जगल्यासारखंच वाटत नाही मग ही अशी विजोड जोडपी तू का तयार करतोस रे परमेश्वरा काही वेळा समोरच्या माणसाच्या पुढ्यात ठेवलेला चहाचा कप पाहून एखाद्याला वाटतं अरे हा कप माझ्याकडे हवा होता त्या चहाचा आरोमा रंग किती छान आहे आणि तो माणूस बघ खुशाल तो कप बाजूला सरून पेपर वाचण्यामध्ये दंग आहे परमेश्वर हा तो कप तू मला दिला असतास तर मीही सुखी झालो असतो आणि त्या चहाच्या कपालाही धन्यता वाटली असती यावर परमेश्वर म्हणाला अरे तुम्ही विजोड जोडपी म्हणजे मोक्षाकडे जाणारे सुदैवी मानव आहात जर तुम्हाला प्रत्येकाला त्यांच्या आवडीचे चहाचे कप मी दिले असते तर तुम्ही या संसारातच अडकून पडला असताना षड रिपूंच्या जाळ्यात अडकला असताना तुमच्या विजोड जोड्यामुळे तुम्ही मोह लोभ यापासून मोह आणि लोभ यापासून कित्येक योजना दूर झाला आहात आता तुम्ही ही निर्मोही निसंग झाला आहात तुम्हाला मोक्ष मिळेल या जन्मवर्ण्याच्या कष्टप्रत फेऱ्यातून मी तुम्हाला मुक्त करणार आहे अरे किती वेळ तुम्ही एकटेच श्री गणेशापुढे हात जोडून उभे राहणार मागे पण रांगेत लोक ताटकळत उभे आहेत चला पुढे सरकत राहा असा पुरोहितांचा दमदार आवाज मंदिराच्या गाभाऱ्यात घुमला आणि मग मी भानावर आलो लेखक आहेत अनिल रेगे आणि त्यांचा मोबाईल नंबर आहे डबल नाईन सिक्स नाईन सिक्स वन झिरो फाईव्ह एट फाईव्ह पुन्हा एकदा ऐका डबल नाईन सिक्स नाईन सिक्स वन झिरो फायू एट फाईव्ह धन्यवाद मी शशिकांत लावणीस सोलापूर पुन्हा एकदा धन्यवाद मित्रांनो